जोरदार ताली होना चाहिए अजिंक्य रहाणे जी का। मुंबई से कमिश्नर ऑफ पुलिस विवेक फणसळकर जी, जॉइंट कमिश्नर ऑफ पुलिस सत्यनारायण चौधरी जी, एडिशनल सीपी दहिया जी, रिटायर्ड सीपी सतीश सहानी जी, मेंडोसा जी आणि एक्झिक्युटिव चेअरमन ऑफ मोहल्ला कमिटी मिस्टर प्रसाद जी, इतर उपस्थित मान्यवर सीनियर पोलीस ऑफिसर्स आणि माझे सर्व मित्र हे माझ्या समोर बसलेले आहेत। नमस्कार। पहिल्यांदा सांगू इच्छितो की अजून मी महान झालेलो नाही आहे, महान व्हायचं आहे। माझ्यासाठी महान माझे आई वडील आहेत की ज्यांनी माझ्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करून माझी जी पॅशन आहे ते त्याच्यासाठी मला सपोर्ट केला। सो माझ्यासाठी नेहमीच ते महान राहतील। मी इक्बाल शेख सरांचे आभार मानतो ज्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं। या टूर्नामेंटला 25 वर्ष झाले आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की 25व्या वर्षी आज मी इथे आपल्यासमोर उभा आहे। मुंबई पोलीस आणि मोहल्ला कमिटीचंही अभिनंदन करतो ज्यांनी या टूर्नामेंटची सुरुवात केली आणि या टूर्नामेंटच्या थ्रू एक चांगला मेसेज ते स्प्रेड करत आहेत। जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्हालाही सांगितलं जायचं की युनिटी नेहमी असली पाहिजे, भेदभाव कधीच नसला पाहिजे आणि माणुसकी ही नेहमी आपण जपली पाहिजे। सर्वांना मदत करा, भेदभाव करू नका हे नेहमीच आम्हाला सांगितलं गेलं आणि हेच मी नेहमी फॉलो करतो। माझ्या आईवडिलांनी मला हे सांगितलं आणि आज मोहल्ला कमिटी आणि मुंबई पोलिसांनी या टूर्नामेंट थ्रू हा मेसेज स्प्रेड करत आहेत। आपल्या सर्वांचे अभिनंदन। मुंबई पोलिसांबद्दल जेवढं मी बोलू तेवढं कमीच आहे, कारण मुंबई पोलीस म्हणजे आपली शान। जिथे कुठे आपण जातो मुंबई पोलिसांना बघून फारच बरं वाटतं। एक अभिमान आहे की आपण सर्व आमची संपूर्ण शहराची रक्षा करत आहात। तुमच्यासाठी आपले सण असू दे, काही इव्हेंट्स असू दे, तुम्ही तुमची फॅमिली तुमची लाईफ सॅक्रिफाईस करून संपूर्ण शहराची तुम्ही काळजी घेता। कधी घरी असाल तर कधी सुट्टीवर गेला तर इमर्जन्सीमध्ये फोन कॉल आला तर लगेच तुम्हाला तुमच्या ड्युटीवर यावं लागतं। तर मनापासून मी तुम्हाला सॅल्यूट करतो। जे सॅक्रिफाईस तुम्ही करत आहात सर्वांसाठी संपूर्ण शहरासाठी ही याच्याबद्दल जेवढं मी बोलीन तेवढं कमी आहे। बरेच जण आम्हाला म्हणतात की ॲज क्रिकेटर्स ॲज सेलिब्रिटी तुम्हाला फार सॅक्रिफाईस करावं लागतं, तुमच्या आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस आहे। बट खरं सॅक्रिफाईस तुम्ही करता। आम्हाला ॲटलिस्ट कधी सण असतील तर फॅमिली आमच्याबरोबर ट्रॅव्हल करू शकते, आमच्याबरोबर येऊ शकते। बट तुम्ही जेव्हा एखाद्या सणाच्या दिवशी किंवा एखादा इव्हेंट असेल तुमच्या फॅमिली लाईफला तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं। मोर इम्पॉर्टंटली तुमची फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थही सॅक्रिफाईस होते। आज मी मला जास्त बोलायला आवडत नाही आणि तुम्ही संपूर्ण शहराची रक्षा करता। माझ्याकडनं तुमच्यासाठी एकच मेसेज आहे, संपूर्ण शहराची रक्षा करता करता आपल्या फिजिकल हेल्थ आणि आपल्या मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष नका करू। फार गरजेचं आहे की मला माहिती आहे की तुम्ही खूप चांगलं काम करताय, खूप मोठं काम करताय, बट दिवसातनं अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी दिलात तर फार बरं होईल, कारण शेवटी तुम्ही आहात तर आम्ही आहोत। फार महत्त्वाचं आहे की आपल्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थकडे दुर्लक्ष नका करू। मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आज मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझे दोन शब्द संपवतो। थँक्यू सो मच। थँक्यू व्हेरी मच। बहुत बहुत धन्यवाद आपका अजिंक्य रहाणे जी। जो इंसान के काम आए उसे इंसान कहते हैं, जो इंसान के काम